Vengeance! Vengeance! मी 2002 लाख कर्ज घेतलं होतं 19,000 रुपये. ते त्या कर्जाचे डिमांड आता 1,49,000 रुपये घेतले. कर्ज तुम्ही तुमचा प्रश्न असेल की तुम्ही कर्ज का फेडू शकत नाही. 2005 ते 2020 पर्यंत 9 वेळा दुष्काळ पडला, शेती परवडत नाही. हे सरकारी मान्य करते, तुम्ही मान्य करता, मीडियाने दाखवलं. शेती परवडत नाही, जर नफाच नाही राहत कर्ज द्यायचं कुठून? शिवाय आम्ही जे शेतीचा धंदा करतो तर आम्ही स्वतः करता तर नाही करत ना. 50 पोते गहू पेरतो, 2 पोते खातो, 100 पोते जनतेला पोचतो. 130 कोटी जनता पोचण्याची जबाबदारी जर आमच्यावर आहे तर आमच्यावर कर्जासाठी आग्रह का जबाबदारी? तुम्ही माफ केलं ना इतर लोकांचं, मग आम्हाला का बाब दुसऱ्या आईच्या समजता तुम्ही? आम्ही जर शेतात कष्ट करतो, रातभर पाणी ओढतो, दिवसा ढोरं चारतो, तर हे कर्ज आम्ही देऊच शकत नाही. कोणीही ह्याची देऊ शकत नाही. हे पुनर्गठना त्या पद्धतीमुळे या लोकांनी कर्ज वाढून दिलेलं आहे. मग बरं, आमचं जो आता 1 कोटीची जमीन आहे, कर्ज जर 1.5 लाख आहे, हे आमची 22 एकर जमीन लिलाव करणार आणि एवढी जमीन बाकीच्या करणार कसं? लिलाव कोण्या पद्धतीने करणार? आमचा जो 1.5 लाख जर कर्ज आहे तर आमची 1/2 एकर जमिनीची किंमत आहे. पण ते कम, पण ते आता 2 पोरं 3 पोरं, त्या 3 पोरांना जमीन किती द्यायची? बुढाबुढीनं काय खायचं? कर्ज कसं करायचं? हे आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. म्हणून आज इतर लोकांचं कर्ज जर तुम्ही माफ केलं 1 लाख कोटी रुपयाचं, तर शेतकऱ्यावर तुम्ही जास्तीत जास्त 700-800 कोटी रुपये कर्ज असेल, माफ करायला काय अडचण आहे? आम्ही जनता पोचतो, 130 कोटी जनता पोचण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कर्ज माफच केलं पाहिजे, आम्ही कर्ज देऊ शकत नाही. मी नागपूर जिल्हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी चित्तरंजन रामराव नाईक बोलतो. कलेक्टर साहेबांशी आम्ही आता माननीय कडू साहेब आमदार साहेब यांच्याशी आधी चर्चा झाली. आम्ही कलेक्टर साहेबांवर या संदर्भात येत्या 15 दिवसात बसू. तिथे जो निर्णय होईल त्याच्यात कास्तकार सुद्धा राहतील आणि साहेब सुद्धा राहतील. त्या निर्णयानंतर जी काय पुढेची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही कार्य करू. आज तुर्तास आम्ही आजचा हा जो लिलाव आहे हा स्थगित केलेला आहे. मीटिंग होईपर्यंत आता नोटीस काढले म्हणजे नोटीस काढणार नाही. मीटिंग होईपर्यंत सांगितलं नाही. खरं तर हे दुर्दैव शेतकऱ्यावर यायला नाही पाहिजे. मी नेहमी सांगत असतो का, सरकारनं लुटलं जास्त आणि दिलं कमी. तसंच बँकेनं 2 लाखाचं कर्ज 43 लाख काढून पुन्हा शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात नेण्याचा हा प्रयत्न चालू आहे. मी कलेक्टरशी पण फोनवर बोललो, आत्ता पण इथे चर्चा झाली. 15 दिवसात आम्ही एक चर्चा करू, कलेक्टर आणि शेतकरी आम्ही सगळे. लिलाव करण्याची पद्धत तर आम्ही हाणून पाळणारच आहोत. लिलाव त्या शेतकऱ्याची 20 लाखाची शेती यांच्या संगमतानं कोणी उभा राहणार आणि ते 5 लाखात घेत असाल तर हे आम्ही होऊ देणार नाही. आणि जो लिलाव घेईन त्याचे हातपाय पण तोडू. लिलाव तर होऊच देणार नाही, जो घेणार त्याने पण इशारा देतो आम्ही. शेतकऱ्याची लिलावात जमीन जर कोणत्या महारथ्यानं घेतली तर त्याला आम्ही हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि यांनी सुद्धा लिलाव काढू नये. जे काय असेल ते सरकारसमोर पण जाऊ, कलेक्टरसमोर पण चर्चा करू. आणि इतकं बेव्याजबी व्याज, 2 लाखाचं व्याज 42 लाखापर्यंत नेत असाल आणि मग त्याला तुम्ही सूट देऊन अधिक कमी करत असाल तर हे फार चुकीचं आहे. या पद्धतीची रावणशाही मला वाटतं हे फार पूर्वी काळात असं चालत होतं, काही खासगी सावकार करत होते. ती खासगी सावकारची पद्धत जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशा पद्धतीनं केल्या जात असेल तर ते निषेधार्थ आहे. या सगळ्या प्रकरणात आज जरी स्थगिती दिली तरी पुढे हा लिलाव होऊ देणार नाही, होणार नाही, याची सुद्धा आम्ही जबाबदारी. काही 200-300 शेतकऱ्याच्या सध्या लिलावात एकंदरीत प्रकरणं आहेत, त्याची सगळी माहिती घेऊन त्या पद्धतीनं समोर कसं जायचं, यांचं 1 टाइम सेटलमेंट किती होते, आमचे शेअर्स किती जमा आहे, या सगळ्या चर्चा करून मग आपण समोर जाऊ. शेतकरी कर्ज भरायला तयार आहेत का? काही प्रमाणात मुद्दल जे आहे ते भरायला तयार आहे. उचल मुद्दल भरायला तयार आहे. त्या प्रमाणात काय करतो ते पाहू. तेच आपल्याला चर्चा तेच करायची आहे. काही काही त्रुटीतले प्रकरण आहे. काही शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरते कर्ज आहे, त्याच्यात जर त्यांनी वरचं कर्ज भरलं तर 2 लाख माफी होत झालं असतं. ते पण याच्यामध्ये कसे बसता येईल ते पण आपण पाहू. म्हणजे याच्यासाठी बैठकीची गरज आहे. या प्रशासन जिल्हा स्तरावर ही बैठक झाली, पण सरकारनं काय धोरण घ्यावं ते आपण पाहू. बिलकुल, आपण मी याच्या अगोदर कालच मुख्यमंत्री महोदयाशी बोललो. तर याच्यातून काही, कारण या एका बँकेतून अनेक गोष्टी समोर येणार आहे या प्रकरणातून, त्याच्यानं त्या पद्धतीनं धोरण कसं घेता येईल ते पाहिलं पाहिजे.